काय सांगणार तुम्हाला पहिल्यांदा सामान मिळालंय, काय भावना आहे काय सांगणार? आमचं भाग्य आहे की या देऊसारख्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी महाराजांच्या कृपेनं आणि आमच्या उपरीच्या अंबाबाईच्या कृपेनं या पालखीचा पॉलीचा मान आम्हा सर्व गावकऱ्यांना मिळाला. उपरीत कसं आहे सर, उपरीत चांदी व्यवसाय असल्यामुळे चांदीतलं पॉलीचं जे प्रकार आहेत ते सर्व प्रकारे आम्ही रात्रंदिवस त्यात असल्यामुळं आम्हाला माहिती आहे. आणि पहिल्यांदा त्यांना असं आमचा पत्ता लागला आणि आम्हाला बोलवून घेतलं आणि आमचं खरोखरच भाग्य उजळले भाग्य. आता अवघी चिंता वारली, त्या सेवेला आम्ही पात्र ठरलोय आणि जास्तीत जास्त जेवढं चांगलं करता येईल त्या पद्धतीनं आम्ही ते करायचा प्रयत्न करतो. बाबासाहेब गोंधळी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं 28 जूनला ते मार्गस्थ होणार आहे. त्यासाठी आपण बघत असाल इथे जे आहे ते रथाला चकाकी देण्यासाठी उपरी म्हणजेच हे गाव जे आहे ते कोल्हापूरमधून आहे आणि तिथली टीम जी आहे ती कोल्हापूरची सर्व इथे आणली आहे. होत असताना लवकरात लवकर कशा पद्धतीनं हा रथ जो आहे तो सामील होण्यासाठी पालखी सामील होण्यासाठी तयारी इथे जी आहे सर्व लगभग सुरू आपल्याला दिसत आहे. आणि उपरीहून आलेले हे सर्व जे कारागीर आहे ते याला ह्या रथाला चकाकी देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर हा रथ होऊन आता हा 28 जूनला जो आहे हे पालखीचा पालखीमध्ये हा रथ पंढरपूरकडे रवाना होणार आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.